सत्तेत असणाऱ्या लोकांनी काही रणगाणी सुरू केलीत. म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाचं विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होतं की विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करण्यात आला. काही समाजांनी आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो. होय, काही समाज हे नक्की तुमच्या विरोधात होते, पण त्या समाजाचं नाव चार अक्षरी आहे, शेतकरी. कारण हा शेतकरी कांद्यासाठी रडत होता, सोयाबीनसाठी रडत होता, कापसासाठी रडत होता, दुधाच्या भावांसाठी सुद्धा हा आक्रोश करतोय. आणि हाच शेतकरी नावाचा चार अक्षरी समाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेतून सत्तेतून खाली खिसल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे.